व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. अण्णासाहेब कोणतरी भेटायला आले. नमस्कार अण्णासाहेब, मी सिद्धार्थ देसाई. मीच फोन केला होता. बस बस
रंगराव बरोबर काम करतोस? हो अण्णासाहेब. काय सांगणार आहेस त्याच्याबद्दल? असं बरंच काय सांगायचं जे फक्त रंगासाहेबांच्या आतल्या गोटातल्या लोकांनाच माहिती आहे. अच्छा, म्हणजे तू त्याच्या आतल्या गोटातला आहेस तर. किती वर्ष काम करतोस त्याच्याकडे? 7 वर्षांपूर्वी त्यांच्या सिक्युरिटीची जबाबदारी माझ्यावर आली. गोव्यातल्या एवढ्या मोठ्या माणसाची सिक्युरिटी बघणं म्हणजे माझ्या कोर्ससाठी चॅलेंजेस होतं. एका फंक्शनमध्ये तर यानंतरच त्यांच्या जवळ आलो. त्यांच्याबद्दल बरंच काय कळलं. एक गरीब कोळ्याचा मुलगा, पण स्वप्न लहानपणापासूनच मोठी. बापाच्या एवढ्याशा पगारात कसं काय भागायचं? मग समुद्रानेच मार्ग दाखवला आणि स्मगलिंगचा धंदा सुरू झाला. तरी पण हा माणूस माझ्यासाठी हिरोच होता. मग आता कोण वाटतोय तो तुला? आता तर त्याची वाटचाल मुख्यमंत्री पदाच्या दिशेनं सुरू आहे. तो देशद्रोही आहे अण्णासाहेब. आर्टेक्सचं स्मगलिंग केलंय त्याने. या आर्टेक्सच्या सौद्यात रंगासाहेबांबरोबर अजून एक इसम होता. अँथोनी त्याचं नाव. आरडीएक्सची एक कन्साइनमेंट बंदरावर आली तेव्हा हा अँथोनी पकडला गेला. हाताला लागला तो पण एसीबी कामच. आरडीएक्सचा सौदा मी आपण केला नाही आहे साहेब. एक ऐसा नाम जुडेला आहे, सुनेगा तो होश उड जाएगा. रंगराव कोई सबूत? रंगराव का एक फोन पर का बातचीत है अपने पास. आरडीएक्स वाला पब्लिक भी आया था साहब, मिला था रंगराव को. उसका उसका फोटोग्राफ भी है साहब. साहब अपन तो जिंगा है साहब. बड़ा मछली तो वो है रंगराव. त्या फाइल्स आणि व्हिडिओ स्टेटमेंट्स अजूनही एसीपी कामतकडेच आहेत? हो, पण गेल्या आठवड्यापासून एसीपी कामत बेपत्ता आहे. एवढं फक्त माहिती आहे की विश्वास त्याला भेटला होता. विश्वास म्हणजे? विश्वास, विश्वास दाभोळकर. तोही रंगासाहेबांच्या आतल्या गोटातला एक नंबर बोल बच्चा. जे काम बंदुकीने होत नसत ते हा आपल्या जीवेच्या जोरावर करत असतो. समजा मी तुम्हाला ती सीडी आणि फाईल नाही दिली तर? तुम्ही शोले सिनेमा बघितला का साहेब? काय घोडा घास से दोस्ती करेगा तो खायगा क्या, असं हेमा मालिनी म्हणते. ती धन्नो बघितली? कोण तीच? ती नाचते ती. दोन 2000 स्क्वेअर फीटच्या फ्लॅट मध्ये राहते. ये बाहर की कमाई नहीं, बाहर की कमाई है. बघा तुम्ही एका इमानदार सरकारी. पीटर तू रिपीट कर. कसा आहे काम साहेब? आलिशान बंगला, आलिशान गाडी कोणाला नको. तर अँथोनी कोर्टात साक्ष द्यायला जात असताना मारला गेला. रंगासाहेबांच्या आणखी एका जवळच्या माणसाने ही कामगिरी बजावली. जानी जानी, यस पापा. ईटिंग शुगर? नो पापा. टेलिंग लाइज? नो पापा. ओपन योर माउथ. हा हा मारणार आहेत हे तुला माहिती होत? नाही, रंगासाहेबांच्या उजव्या हाताला सुद्धा माहित नसतं त्यांचा डावा हात काय करणार आहे ते. मग तुझ्याकडे एवढी सगळी माहिती कशी? विश्वास, त्याचाने माझं चांगलं पटत. आता काही झालं तरी हा माणूस गोव्याचा मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पूर्ण करणार.
जर ही इन्फॉर्मेशन योग्य त्या माणसाच्या हातात वेळेवर नाही पोहोचली ना, त्या फाइल्स माझ्याकडे आणि फक्त माझ्याचकडे पोहोचतील असं बघ. अशा माणसाला गोव्याचा मुख्यमंत्री तर दूरच, माझ्या पक्षात सुद्धा राहू देणार नाही मी. अशा भ्रष्ट माणसापासून हे राज्य वाचवण्याची जबाबदारी आता तुझी आहे सिद्धार्थ. मला कळतंय अण्णासाहेब, पण ह्या अशा माणसाला थांबवणार कोण? हा माणूस दिवसेंदिवस इतका लोकप्रिय होत चाललाय की विधानसभेच्या निवडणुकीत लोककल्याण पक्षाचे लोकप्रिय उमेदवार श्रीरंग नायक हे प्रचंड बहुमताने विजयी झाले. Goa's Lok Kalyan Party has gained tremendous growth. Party President Annasaheb Marathe has promised an efficient government in Goa. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पदासाठी लोकप्रिय नेते श्रीरंग नायक उर्फ रंगराव हेच प्रमुख दावेदार आहेत. Refused to comment on who the next chief minister of Goa will be. Masti ki basti ko tu ye hullad ka handle dila, tension ki aunty ko bhi jani give any pilla, mach mach ki masi ko bol chakne mein kaju khila, har tassal ko masal ke tu fisal pe duniya hila. मला फक्त एवढंच कळतं
तुमच्या सारख्या माणसाला मी काहीही झालं तरी गोव्याचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही. अण्णा साहेब, अण्णा साहेब, राजकारण जर भावनांवर चाललं असतं तर किती बरं झालं असतं ना, पण तसं नाही ना. राजकारण गणितांवर चालतं आणि गणित असं म्हणतं की माझ्याकडे 12 एमएलए आहेत. किती? 12. आणि सरकार बनवण्यासाठी आपल्याला 22 एमएलए लागतात ना. आता 22 मधनं 12 वजा केले, उरले 10. साला सरकारच बनत नाही ना आपलं. चालेल चालेल, नाही बनलं सरकार तरी आरडीएक्सचा सौदा करून देशाला विकून नाही बनवायचं सरकार. मला माझं सरकार जर असं करणार असेल तर ते कोसळलं तर मला जास्त आनंद होईल. काय चालवलंय तुम्ही अण्णा साहेब? हे आरडीएक्स, आरडीएक्स हे असतं काय? आरडीएक्स अँथनीच्या स्टेटमेंट बद्दल सगळं समजलंय मला. तो का मेला, कसा मेला, सगळं. वा अण्णा साहेब, बरीच माहिती जमा केली तुम्ही आमच्याबद्दल. मी सीएम झालो ना. अरे बसा ना, बसा ना अण्णा साहेब, बसा बसा बसा. मी सीएम झालो की माहिती आणि जनसंपर्क हा पोर्टफोलिओ नक्की तुमचा, नक्की. अण्णा साहेब, नुसती माहिती मिळून काहीच होत नसतं, त्याच्यासाठी पुरावा लागतो. अहो आपण गोव्यात राहतो हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा आपल्याला एक डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं. लागतं की नाही? तेव्हा पुरावा पाहिजे. आई ग, किती काळजी करतेस. बाबा अगदी व्यवस्थित आहेत. इनफॅक्ट बाबा, मी उद्या तुमच्यासाठी शिरा घेऊन येणार आहे. आण आण, नक्की आण. अरे गोड खायचं नाही म्हणजे काय ग? बघ 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 बघ, चिडली बघ चिडली. आई ग, किती घाबरतेस तू. बाबा तुम्हाला आठवतं एकदा तुम्ही घसरून पडला होता तेव्हा तुमच्या छातीत बंदुकीची गोळी लागल्यासारखी ओरडली होती आई. अग असं काय करतेस? मी लहान होते बघा बाबा, अशी 4th की 5वीत असेल मी. अग ती तुला अजून लहानच समजते. ए ए म्हातारे, आता काही दिवसाने आजी होशील. आजी काय लावय बापू, केव्हा देणार खुश खबर? बाबा चला निघू का आम्ही आता. विषय बदलण्यात पटाय द्या तुझी पोरगी. कशी लाजते बघ, लाजते बघ. चला खरंच निघतो, बराच उशीर झालाय. आई येते ग? उद्या येताना नक्की शिरा घेऊन येते. नक्की? हा अच्छा बाबा. आई बाय. तुम्ही औषध घेऊन या. Enough, Maria. Go. Baba, yet. Doctor. Yes? Hey, sagala asa kiti divas chalnar hai? Mrs. Desai, tumchi aai apghatat geli tyala javal javal ata 3 varsha zali. Ho. Pan tumchya vadilanchi man ajunahi he manala tayar nahi. Tyana ti actually diste. 6 महिन्यापूर्वीपर्यंत ते काहीच बोलायचे नाहीत, पण ज्या तुम्ही त्यांना दाखवून दिलं की ती तुम्हालाही दिसते, तुमच्याशी बोलते, तेव्हापासून ते जरा नॉर्मल आहेत, कम्युनिकेट करतात. निदान त्यांना काय म्हणायचं आहे ते आम्हाला कळतं. अर्थात ते अजून तुम्हाला किती दिवस करावं लागणार सांगणं जरा कठीण आहे. I hope you understand.
फार लांबली ना डॉक्टरांची मीटिंग. मी पण तेच तेच प्रश्न विचारत राहते रोज. मानसी काय काय? मानसी कधी कधी तुझं खूप कौतुक करावं असं वाटत. कशासाठी? आई गेल्याचं दुःख मनात दाबून ठेवून तू बाबांसमोर इतक्या सहजपणे कशी काय वावरू शकतेस? तू आहेस ना माझ्या बरोबर? आहेस ना? मानसी मनु आले आले ताले सिद्धार्थ थांब. दे ना टॉवेल. दे ना. मिळाला ना टॉवेल? ये आता लवकर. चहा गार होतोय. किती वेळ वाचतोयस तू तो पेपर? पाठ झाले असतील एव्हाना सगळ्या बातम्या. कचरा प्रक्रिया प्रकल्पावरून पंचायत सदस्यांनी एक काय रे सिद्धार्थ, तुला दुसरं काही सुचत नाही का? शार मध्ये आले नाही म्हणून एवढं रागवतात? अच्छा, तुला बोलायचंच नाहीये माझ्याशी, तुला फक्त पेपर वाचायचाय. ठीक आहे, मग मला पण तुझ्याशी बोलायचं नाहीये. मी तुझ्याशी बोलणार नाहीये, पण मला वाटतं तुझा फोन वाजतोय. हॅलो. हा बोला. कोण? नाही ओळखलं नाही. कोणाचा आहे रे फोन? हा बोल बोल बोल. हा सोनिया, किती दिवसांनी फोन करतेस तू मला? अगं रोज आठवण येते मला तुझी. खरंच? अगं मी पण तुला सारखा मिस करतो. खरंच छान. काय हॅलो सोनिया, कशी आहेस तू? अगं मी मानसी बोलतीये, सिद्धार्थची बायको. कोणी हॅलो म्हणाल्यावर हाय म्हणायला शिकवलं नाहीये का तुझ्या आई वडिलांनी? एनिवे मी बरंच ऐकलंय अगं तुझ्याबद्दल. ये ना कधी घरी. आमच्या माझ्या समोर तर ये तू एकदा. यू जस्ट लिसन टू मी. हॅलो, यापुढे जर कधी तू माझ्या नवऱ्याला फोन केलास किंवा त्याच्याशी फ्लर्ट करायचा प्रयत्न केलास ना, तर यू हॅड इट. अंडरस्टँड? कळलं तुला? हॅलो, आता का गप्प बसलीस? बोल ना काहीतरी. मानसी मी विश्वास बोलतोय. अरे कोण विश्वास? असं काय करते मानसी? कोण? हा हॅलो. अगं सिद्धार्थ आणि सोन्याचं अफेअर लग्नाआधीच संपलं, तुला माहिती आहे ना? हाऊ कॅन यू बी सो स्टुपिड यार. तू स्टुपिड, तुझा हा मित्र स्टुपिड आणि ती सोनिया स्टुपिड. सिद्धार्थ तू तू गेलास आता. केली यार. हुँ।
विश्वास आहे अजून लाईनवर? विश्वासचा फोन चालू आहे. अरे यार, हा विश्वास. हा, बोल विश्वास. झालं तुमचं? हा, अरे लव्ह स्टोरी थोडी लांबली यार जराशी. बोल बोल तू. ऐक, इन्स्पेक्टर कामत फाईल्स आणि टेप घेऊन येतोय. तू रंग सरांकडे नाही आहे, मला एक दुसरं काम आहे. अरे ती सँड्रा आहे ना, तिच्या घरी कोणी नाही आहे. समज नाही. ओके, तू बोल ना. वेलकम इन्स्पेक्टर कामत. माझे पेपर्स. ओल्ड मॅकडोनाल्ड हॅड अ फार्म. ब्लँक पेपर आवडली. तुझी स्टाईल आवडली. हिम्मत बोल. 5 crore. On his farm he had some dogs. फाइल्स कुठे आहेत? गाडीत. त्या फाईल्स माझ्याकडे आणि फक्त माझ्याचकडे पोचतील असं बघ. अशा भ्रष्ट माणसापासून हे राज्य वाचवण्याची जबाबदारी आता तुझी आहे सिद्धार्थ. बोल जॉनी. हा पात्र. बोल. गोळी हुकली. वाचला म्हातारा. हा बोल सिद्धार्थ. कसली नाट्य करतास मरे. चल हा सोडता तुका. चल चल चल. नको जॉनी, थँक्स. हे शेवटचं सांगतो तू आता बघ. घाबरले. चल हा सोडता तुका. चल चल गो. कसली नाट्य करता. हा साहेब. जॉनी. अरे
तुमच्या बस स्टँडवर. Jack and Jill went up the hill, fetch a pail of water. Jack fell down and broke his crown. Jill came down. साहेबांवर हल्ला करण्याचं कृत्य ज्या कोणी नराधमानी केलंय त्याला फाशीची शिक्षा देणार. अण्णा साहेबांचे आणि आमचे संबंध खूप जुने. ते आम्हाला आमच्या वडिलांच्या जागेवर त्यांचे खूप उपकार आहेत आमचे. राजकारणात जेव्हा आम्ही रांगत होतो तेव्हा अण्णा साहेबांचंच बोट धरून आम्ही चालायला शिकलो. गांधीवाद, समाजवाद या सगळ्याची शिकवण आम्हाला अण्णा साहेबांकडूनच मिळाली. राजकीय क्षेत्रात हाय मनसी, हाय सिद्धार्थ. आहे आहे ना, झोपलाय. माझ्या सगळ्या राज्याला हात जोडून विनंती करतो की तुम्ही या महान आत्म्याचा जीव वाचावा म्हणून प्रार्थना करा. कारण आज किती खोटारडा आहे माणूस, म्हणून सिद्धार्थला त्रास होतो. तुला कसं माहित? सगळं सांगतो ना तुम्हाला. जीव घुसमटतो त्याचा रंगासरांकडे. तब्येत सुधारते त्याची.
हो, तब्येत सुधारती है ना, पण सिद्धार्थ ना हल्ली खूप विचित्र वागायला लागलाय. म्हणजे? मला ना सिद्धार्थची औषधं आणायला बाहेर जायचंय. आपण बाहेर जाऊया. तुला माहितीये विश्वास, घरी एक काहीतरी वेगळंच चाललंय. सिद्धार्थला असं वाटतंय की म्हणजे मी हे सगळं मुद्दाम घडवून आणलंय. म्हणजे मी हा कट रचला, मी मुद्दाम जॉनीला तिथे बोलवलं, मी फसवलंय त्याला. काय मी का करू असं? मी बायको आहे ना त्याची. प्रिस्क्रिप्शन प्रिस्क्रिप्शन देना. मस्त जागा आहे नाही? हॉट कॉफी, समुद्र, भन्नाट वारा, छान वाटतंय खूप. मानसी, कॉफी थंड होते. मानसी, सगळं व्यवस्थित चाललं हे दाखवायचा तू किती प्रयत्न करतेस. कमॉन. ए, मगाशी तुझे औषधाचे पैसे द्यायचेच राहिले. किती झाले रे? एक घ्यायचे हा पैसे प्लीज. किती झाले सांग? तुला वाटतं मी तुझ्याकडनं पैसे घेईन? तसं नाही. ए, तुला सिद्धार्थला भेटायचं होतं ना? चल आपण निघूया. ये ना. आलेच हा सिद्धार्थ. सिद्धार्थ, 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 अशा अवस्थेत कुठे गेला असेल? मला माहिती आहे कुठे गेला असेल. कुठे? काल फोन आला होता तिचा. सोनियाचा.
हाँ सोनिया। सोना बर जरा तू फोन केलास। अगं अगं तुझ्याच फोनची वाट बघत होतो मी। अरे राजा तू कशाला काळजी करतेस? हाँ तर बरं आहे। हा थोडासा त्रास होतोय पण तू जवळ असतीस तर बरं वाटलं असतं। हाँ थोड़ पेन होते बट इट्स ओके यार। हाँ तू नको काळजी करू। आई हेलो विश्वास। अरे किती मस्करी कराल माझी आणि फार प्रेडिक्टेबल व्हायला लागल्यात गोष्टी। जरा नवे जोक शोधा। हेलो पाहिलंस चोरी पकडली गेली म्हटल्यावर लगेच कट केला फोन विश्वासनी। फोन सोनियाचा होता। काय ना मानसी काही लोक जवळ असून सुद्धा खूप लांब असतात आणि काही लोक लांब असून सुद्धा। हा सोनिया राजा फोन का कट केला? हा नाही उद्या नक्की भेट। कशी होती रे ही सोनिया दिसायला? कशी आहे? तू ओळखत असेलस ना तिला? हो घारे डोळे गोरा रंग लांब केस एखाद्या म्हणजे माझ्यापेक्षा खूप सुंदर मला नाही वाटत। अगं मानसी तू खूप सुंदर आहेस। कसं आहे ना सौंदर्य हे शरीरात। तू कॉफी घेणार? ये ना। डॉक्टर साहेब मी फक्त एकदाच। नाही सर नाहीतर तुम्हाला आम्ही थांबवलं असतं का? कंडिशन खूपच क्रिटिकल आहे। ट्राय टू अंडरस्टँड सर। डॉक्टर साहेब काहीही करा पण अण्णांना वाचवा। या महान आत्म्याला जर काही झालं ना तर मीच नाही राज्यातली सगळीच माणसं पोरकी होतील। मी हात जोडतो तुमच्या समोर। प्लीज विल ट्राय आवर बेस्ट सर। मानसी मानसी मानसी
कुठे गेली होतीस? अरे कुठे गेली होतीस काय, तुझी औषध आणायला नव्हते का गेले मी? अरे कोणाबरोबर गेली होतीस? कोणाबरोबर गेली होतीस? अरे मी विश्वास बरोबर नव्हते का गेले? त्यात एवढं हं करून जाण्यासारखं काय आहे? तुला माहितीये सगळं सिद्धार्थ, तू हल्ली फार संशयी होत चाललायस. तुला उगाच असं वाटतंय की मी जॉनीला तिथे मुद्दाम बोलवलं तुला ट्रॅप करायला, आणि आता तर तुला असंही वाटतंय की मी आणि विश्वास काय काय मी आणि विश्वास काय काय तेच कर वाक्य पूर्ण कर. तू आणि विश्वास काय? येस कोण हवंय तुम्हाला? एक्सक्यूज मी, मी तुमच्याशी बोलतोय. कोण हवंय तुम्हाला? अगं किती दिवसांनी पाहतोय तुला. ए तू आधी नाही काय सांगायचं, मी आलो असतो ना न्यायला एअरपोर्ट वर. अगं अशी काय करतेस? चल ना, किती लाजतेस? एक मिनिट. मानसी, ए मानसी, दिस इज सोनिया. सोनिया मानसी. शिकवलं नाही, घरात आलेल्या पाहुण्यांना हाय हॅलो करायचं. से हाय मानसी. वेलकम सोनिया. वेलकम सोनिया. दॅट्स बेटर. चल सोनिया, तुला घर दाखवतो. मानसी,
हा आपला आरपाड आत कोणी ठेवला? आत? अरे तो आतच होता. फेकून ये. काय फेकून ये? अरे मी तुझ्या बर्थडेला तुला गिफ्ट दिला होता. हा मग तर फेकच. चल सिद्धार्थ. सोनियाला आवडत नाही ना. चल फेक. चल चल. घर भर नसलेल्या सोनियाच्या मागे
मला नाही बघवलं रे विश्वास, मी काय करू तू सांग प्लीज, माझं काही चुकलं का विश्वास? आय कांट टेक इट, आय कांट टेक इट एनीमोर. मानसी प्लीज रडू नकोस, प्लीज. कमॉन मानसी, तू जा इथून विश्वास, प्लीज. हॅलो, हॅलो, बोल मानस. हाय विश्वास, कसा आहेस? तसच, जसं तुझ्या घरून निघालो होतो तसच. कुठे आहेस आता? मी दोना पावलाला. तिथे काय करतोयस? जेव्हा मी कुणाबरोबर नसतो ना तेव्हा इथेच असतो मी. छान वाटत मला समुद्र किनारा, छान गार वारा. हॉट कॉफी फक्त नाहीये. तू इथे यायला नको होतस मानसी. इतके मिस्ड कॉल मिळाल्यावरही सॉरी. पण तू फोन केला नसतास ना तरीही मी आले असते. आणखी कोणाला सांगणार मी हे जे काही घडतंय ते? का काय झालं? त्या दिवशी रात्री खूप वाट पाहिली मी सिद्धार्थची. सिद्धार्थ, अरे मी
सोनियाला तू मारलंस ना? मी? तू 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 मारलंस सोनियाला ना? हे हा चाकू असं मारलंस ना? सोनियाला तू मारलंस? मग तू मला काय सांगितलंस? सोनिया नाही ते सोनिया नाहीये, तिची डेड बॉडी नाहीये, रक्त नाहीये, सांगितलंस ना? तू सांगितलंस? मला दिसत नाही सोनिया. अरे पण मला दिसत ना सोनिया. मला दिसते सोनिया, दिसते सोनिया. मी काय करू सांगणार? मला पण दिसते सोनिया. तुला तुला खरंच दिसते सोनिया? सोनिया दिसते? एक मिनिट हा. तू नको ना मला सोडून जाऊस. तू गेलीस तर माझं काय होणार? तुला माहितीये मी किती घाबरलो होतो. मला वाटलं तू गेलीस, कायमची गेलीस. खरंच काय किती शोधायचं तुला? फोन बघ, माझ्याकडे काय बघतेस? मिस्ड कॉल्स बघ किती आहेत. बघ 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 आहे ना. प्लीज मला परत कधी सोडून जाऊ नको. हाय सोनिया, आय एम फाईन या, थँक्स. तू कशी आहेस? अगं त्या फ्लॉवर वासचं एवढं काय घेऊन बसली आहेस? आम्ही घेऊ ना दुसरा? पण दुसरी सोनिया मिळणार आहे का आम्हाला? एक मिनिट. एक मिनिट. काय रे मानसी? हे सोनिया पाहिलेस? मानसी तू पण ग्रेट आहेस यार. हा सोनिया मानसी मला अभिमान वाटतो की तू माझी बायको आहेस. हा सोनिया हो ना. मानसी तुला अजून एक गोष्ट सांगायची होती. सांगू? काय सोनिया? तुला तुला नंतर सांगतो. प्लीज प्लीज सोनिया, हेच तुला मला सांगायचं होतं. मला काही कळत नाही. आहे इथे सोनिया? आहे 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 सोनिया? आहे आहे? नाही आहे ना? नाही आहे ना? मग का माझ्याशी नाटक करते? नाटक नाही, मला बरं वाटावं म्हणून नाही, मला वेळ लागावं म्हणून तुमची नाटक चालली. मला काही कळत नाहीये तुझ्यात आणि विश्वास मध्ये काय चाललंय मला कळत नाही. सिद्धार्थ तुला वेळ लागलाय का? वेळ लागल्यानंतर तुम्ही वाटेल ते करायला मोकळे. पण पण असं मी होऊ देणार नाही सिद्धार्थ. मला समजून घे ना. त्यापेक्षा मला मारून टाका ना मानसी. मारून टाका मला, मारून टाका. काय ना मानसी, तुम्ही जर मला मारलं नाहीत ना तर त्या विश्वासला मी नक्कीच. सिद्धार्थ आता काहीही करू शकतो. तो तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. मानसी मी पाहिली अरे त्याच्या डोळ्यातली आग. त्याने तुला जर काही केलं ना तर आय डोंट केअर. बट आय केअर मानसी. Yes, Vishwas. I care for you. Please.
काय करतेस विश्वास? अरे तू इथे कशाला आलायस? अरे तू तू जा, तू तू कुठल्याही क्षणी इथे येऊ शकेल विश्वास? विश्वास तू जा इथून, जा तू। तुला सोडून? अरे तुला कळत कसं नाहीये? सिद्धार्थला भेट लागलाय, त्याच्या आता गणवतीत मी पाहिलीय। तू जा ना, प्लीज जा। हे बघितलंस? असं काहीही होणार नाहीये, तो तसलं काही करणार नाही, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही, कळलं? ठीक आहे मानसी, गन दे। तो तुलाही काही करणार नाही मानसी, आणि मलाही काही होणार नाही मानसी, गन आधी, कारण त्यांनी काही करायचा प्रयत्न केला ना। वेडीस का तू? विश्वास काय चेहरा झाला होता तिचा बघितलंस तू? तिचा स्पोर्ट आहे, तिचा स्पोर्ट। हॅलो विश्वास। हा बोल मानसी। आर यू ऑल राईट? हो मी ठीक आहे। कुठे आहेस तू? तुझ्या बरोबर कोणी आहे का? नाही मी एकटाच आहे। जॉनी आहे का तुझ्या बरोबर? नाही अगं खरं सांगतो मी एकटाच आहे, तुझी शपथ खरंच। विश्वास मी हे शहर सोडून चालली आहे। काय विश्वास? जॉनीनी आपल्या दोघांना एकत्र पाहिलंय, त्यांनी हे सगळं सिद्धार्थला सांगितलं तर? आधीच सिद्धार्थला आपल्या दोघांच्या बद्दल। हे बघ मानसी,
तू स्वतःची काळजी घे विश्वास. आपल्या दोघांमध्ये जे काही झालं ते विसरून जा. मी जातीय. हे बघ हॅलो हॅलो काय म्हणत होती ती? माझा ऑर्गन का तोडला? तुला माहिती ना मी फोनवर बोलत होतो. माझा ऑर्गन का तोडला तू? तुला माहिती मानसी होती फोनवर. माझा ऑर्गन का तोडला तू? तरी तू मुद्दा माझा जानी. तू माझा ऑर्गन तोडला? माझा ऑर्गन एका टुक्कर पोरीसाठी? हे बघ मी घेऊन देतो ना तुला नवीन ऑर्गन. माझा ऑर्गन? अरे मी देतो ना तुला. बस मी देतो तुला नवीन ऑर्गन. ओ सर, याला माझ्या मागे मागे पाठव जा नका, आधी सांगू ठेवतो. किती रे? किती नको पाठव? हा तुझ्या कबाबात हड्डी झाला काय रे भाड्या? बोल ना. साला सारखा माती खातो. अरे तू काय करतो? साहेब तुका सांगतो मी, मला तिच्यावर नाही याच्यावर जास्त लक्ष ठेवायला पाहिजे. किती रे? काय लहान पोरांसारखे भांडता तुम्ही? विश्वासराव जॉनी म्हणतो ते बरोबरच आहे ना? अरे तो काहीतरी तुझ्या त्या मानसीबद्दल बोलला आणि तू कसला भडकला, काय वैतागलात, भांडायलाच लागलास त्याच्याशी. कसं आहे विश्वासराव तो? विश्वामित्र तो सुद्धा बाईच्या नादाला लागून अडकला. हा साला बाईचा नादच बेकार. कधी माणूस अडकत जाईल सांगणं कठीण आहे. राज्य संपली, कुळ संपली, सिंहासन बुडाली बाईच्या नादाने. विश्वास, समजा मी जर एखाद्या बाईच्या नादाला लागलो आणि माझी गादी गेली, चालेल. पण साला तू जर बाईच्या नादाला लागलास आणि माझी गादी गेली तर मानसी कुठे चाललीस? अरे तू का आलास इथे? तुला एकदा सांगून कळत नाही का रे विश्वास? मला सोडून चाललीस? हो तुला सोडून. मी पाहिजे तिथे जाईन, मी वाटेल तिथे जाईन. तुला काय करायचंय विश्वास? तुला कळत? तू राहू शकते माझ्याशिवाय? तू राहू शकते माझ्याशिवाय? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. विश्वास, विश्वास तुला असं वाटलंच कसं की मी तुझ्याशिवाय जगू शकेन? मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मी तुला तुला माहिती नाही मला तुझी किती काळजी वाटते. आय लव्ह यू. वहिनी कुठे चालली तू? जॉनी वहिनी कुठे टेप आणि फाईल सांग ना मला. मी घरीच आहे जॉनी. विश्वास जॉनी, कसली टेप? ती टेप आणि फाईल. विश्वास सांग ना, ती टेप आणि फाईल कुठे? सांग ना काय काय कसली फाईल हवी आहे? सांग सांग सांग. प्लीज
विश्वास तुझे घर आला जॉनी गेला अपना जॉनी गेला माझ्या भावासारखा होता सर माझा भाऊ गेला सोडणार नाही मी त्याला ज्यांनी जॉनीला मारलं सोडणार नाही मी त्याला पडलो मी या त्याच्या पडलो एका पोलिसांनी भांडलो मी मला खूप खूप भीती वाटायला लागली तुझी खूप काळजी वाटायला लागली मला काळजी कसली काळजी अरे रंगा साहेबांना जर कळलं की जॉनीचा खून तू केलायस अरे तोही माझ्यासाठी जर एखाद्या बाईच्या नादाला लागलो आणि माझी गादी गेली चालेल पण साला तू जर बाईच्या नादाला लागलास आणि माझी गादी गेली रंगासाहेबांना हे कळलं ना ते तुला जिवंत सोडणार नाहीत मानसी जा तू तू चल आपण दोघे जाऊया हे शहर सोडून जाऊया मानसी जा तू तू विश्वास विश्वास
Jack and Jill went up the hill to fetch a pail of water. Jack fell down and broke his crown. And Jill came tumbling after. अरे याना तुमच्यासाठी पाणी घेऊन येते आणि सिद्धार्थलाही उठवते. तो झोपलाय. औषधं त्याला त्यामुळे सारखी झोप येत असते. तुम्ही दोघे जण गप्पा मारत बसा, मी कॉफी घेऊन येते. सिद्धार्थ, ए सिद्धार्थ, ए मानसी, मी सिद्धार्थला गोळ्या मारल्या ना. सिद्धार्थ मारल्या ना. अगं मग इथे सिद्धार्थची डेड बॉडी आहे? कुठे? नाहीये. नाही नाहीये. आणि रक्त? रक्त रक्त आहे इथे? रक्त पण नाहीये ना मानसी. नाही नाही. खरं तर इथे सिद्धार्थच नाहीये. सिद्धार्थ कुठे? कुठे? सिद्धार्थ कधीच मेलाय मानसी. जॉनीने सिद्धार्थला केव्हाच मारलंय? आठवतो दिवस नीट आठव. मानसी, हे जे काय घडलंय ते काय घडलंय ते सांगणार आहेस का तू मला? सिद्धार्थ, अरे आपण इथे कशासाठी आलोय आणि तू माझ्यावर कशासाठी चिडलायस? तू काहीतरी सांग. तू माझ्याशी बोलणारच नाहीयेस का? ओके, मग मी पण तुझ्याशी बोलणार नाहीये. मानसी काय? मानसी, हे बघ, हे बघ विश्वास, जे काय सांगायचंय ना ते याला, तुझ्या मित्राला सांग. अरे काय, मला कशासाठी शिक्षा देतोयस तू सिद्धार्थ? दिस इज रिअली नॉट. मानसी, तेच सांगतोय. अगं सिद्धार्थचं डोकं फिरलंय. ए आता तू कुठे निघून चाललाय सिद्धार्थ? हा असं मध्येच मला एकटीला सोडून कुठे निघून चाललाय सिद्धार्थ? आठवलं सगळं आता?
आठवलं की तुझा नवरा मेलाय? मानसी, आता मला एक गोष्ट सांग. सिद्धार्थने मरायच्या आधी तुझ्या कानात काय सांगितलं होतं? सिद्धार्थने मरायच्या आधी तुझ्या कानात काय सांगितलं होतं? अहो, मला आत्ताच कळलंय की माझा नवरा गेलाय. मला जरा रडू तरी द्याव. बाटली मरणाची भीती. चल मला सांग, सिद्धार्थ तुझ्याशी काय बोलला होता? बोल मानसी, बोल. सिद्धार्थ तुझ्याशी काय बोलला होता त्या दिवशी? बोल मानसी, बोल. उद्या तुम्ही मुख्यमंत्री होताय रंगराव साहेब. या सर्वांना कुठलं तरी मंत्रीपद हवंय, यांना कुठलं तरी खात हवंय. सगळ्यांनाच खाती पिती खाती हवी असणार, नाही का? म्हणजे बसा बसा बसा. तुम्हाला कुठलं खातं पाहिजे? चालेल, कुठलंही चालेल. माहिती आणि जनसंपर्क पण चालेल. नाही, ते खातं राखीव आहे अण्णा साहेबांसाठी. बरीच माहिती जमा केली आहे त्यांनी आमच्याबद्दल. कशी आहात अण्णा साहेब? आजच निघतात म्हणे हॉस्पिटल मधून. हो ऐकलं, अशी खबर आहे. प्रेस कॉन्फरन्स घेणार म्हणे लगेचच. घेणारच, पार्टी अध्यक्ष आहेत ते आपले. नमस्कार राणे साहेब, कसे आहात तुम्ही? आणि तुम्ही कसे आहात? मस्त माझी चेष्टा केली तर किती खोटं बोलता हो तुम्ही. एक मिनिट, तुम्ही काय सांगितलं मला? तुम्ही धडधडी खोटं बोललात आणि मला सांगितलं की सिद्धार्थ जिवंत नाहीये, असं तुम्ही कसं सांगू शकता मला? सिद्धार्थ आहे. काय रे, एक मिनिट, सिद्धार्थ मला हाक मारतोय. सर का जरा, काय रे, तुला बरं वाटत नाहीये का? असं काय करतोयस? जरा साखर द्या बरं. चक्कर येते का, काय होत आहे? हे बघ बेटा, तुला बरं वाटत नाहीये, तू चल. बरं सिद्धार्थला वाटत नाहीये, तुम्ही त्याची काळजी नाही घेणार तर बायको म्हणून मला घ्यायला पाहिजे ना? आणि तुम्ही मला का कोंडून ठेवलंय तुमच्या घरात?
ये आपण वर जाऊन आराम करू. मी बघतो ना ते सगळं. त्याला सांभाळा जरा. प्लीज साखर द्या त्याला. त्याला चुप करे तो तुम्ही पाहिलं तर असं गरगरण्यासारखं होतं. बस ओके बस यस मेरी रोजी तुमका सांगितलं नाही का पळे म्हणून कळणा तुमका कळत नाही तुम्हाला सांगितलं होतं ना सिद्धार्थकडे लक्ष ठेवायला काही कळत नाही या बायकांना कुठे होता तुम्ही बावळात कुठल्या काय मूर्ख बायका आहेत या सिद्धार्थ या कुठे घेऊन चालल्या त्या बायका मला सोडा सोडा प्लीज व्यवस्थित लक्ष द्यावर तिच्यावर नीट नजर ठेवा मला भूक लागली आणि तहान लागली आणि सिद्धार्थला शोधा कोणाचं लक्षच नाहीये मी काय सांगतेय त्याच्याकडे नीत गुमाची हो एक मिनिट सिद्धार्थला शोधा आधी तू काय पण काळजी कर नका हाव करता तू गेले ते बिल्डर लॉबीचे निश्चिंत राहा तू आणि तुमचे ते सँक्शन ते पण मी सगळं करून घेतो फक्त थोडासा धीर धरा जरा आमची शपथविधी होऊन जाऊ दे ओके या तुम्ही थँक्यू 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 अभिनंदन साहेब डॉक्टर शानबाग वेलकम या डॉक्टर साहेब आज कशी काय आठवण काढली म्हटलं तुमचं अभिनंदन करावं एकदा शपथविधी झाला की तुमचं काय लक्ष लागणार आमच्या गरिबांकडे हॉस्पिटलचं एक्सपान्शन बसा बसा डॉक्टर साहेब आमच्या कारकिर्दीतच तुमची नवीन इमारत उभी करू ओके थँक्यू सर मानसी उठता गो बाय जेवण आडलं हवे तुका मारिया बाबा जेवले का ग जेवला असतो मला घेऊन जाशील बाबांकडे मला खूप आठवण येते त्यांची किती रे किती पळत धावून वचा ना ते खय हाव असा ताज्या वांगडा I'll handle it. Follow me. Baba. Manasi, aga kashi aahes pori tu? Kuthe hotis? Aami kiti vaat pahat hoto tujhi? Are. Bag. मी तुला सांगत नव्हतो नक्की येणार अगं कामाच्या गडबडीत नाही वेळ मिळत मुलांना तू सुद्धा अरे मानसी सायकॅट्रिक वॉर्ड करता अजून काही इन्स्ट्रुमेंट हवी होती साहेब मिळतील ना मिळतील तोही बंदोबस्त करू आपण बसा 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 अरे डॉक्टरांसाठी चहा सांगा आणि हो तुमच्या सायकॅट्रिक वॉर्ड मध्ये आमची एक पेशंट नुकतीच आली आहे तुमची पेशंट कोण सर मानसी मिसेस मानसी देसाई हा सिद्धार्थ देसाईची बायको तीच काय लाईफ असं ना साहेब तो सिद्धार्थ येतो काय त्याच्यानंतर बातमी येते की तो गेला त्या रात्री तुमच्या पेशंटनी आमचं हॉस्पिटल डोक्यावर घेतलं कोणी मानसीनी हा खूप खूप रडत होती कशासाठी नवरा गेला की कुठली बाई रडणारच ना तुम्हाला कोणी सांगितलं तिचा नवरा गेलाय ते तीच म्हणाली वडिलांना सांगायला आली होती सिद्धार्थ गेल्याच खूप खूप रडली बिचारी म्हणजे मानसीला माहिती होत सिद्धार्थ गेलाय ते मानसीला
माहिती होतं सिद्धार्थ गेलाय. मला आताच कळलंय की माझा नवरा गेलाय. मानसी सगळं नाटक करत होती. मला सर रडू तरी द्या. हसवलं तिनं मला. चांगलंच हसवलं. तुमच्यासाठी पाणी घेऊन येते आणि सिद्धार्थलाही उठवते. मी इतका गाफील कसा आहे सिद्धार्थ. ए सिद्धार्थ. मानसी आमच्या बरोबर तोच गेम खेळत होती जो गेम आम्ही तिच्या बरोबर खेळत होतो. शिट. अरे तोही माझ्यासाठी. ते तुला जिवंत सोडणार नाहीत. साला विश्वासची काळजी वाटते म्हणून त्याला भेटायलाही घरी आलो. तेव्हा माझी गाडी बाहेरच होती म्हणजे तिला माहिती होतं की मी घरातच आहे. विश्वासचा खून तिनं घडवून आणला माझ्या हातात. आणि जॉनी एक मिनिट देख. जॉनी ही तिथेच मेला जिथे सिद्धार्थ. चांगलाच सूड उगवला तिने तिच्या नवऱ्याचा. साहेब कोण हवंय आपल्याला? या साहेब. मानसीवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना तुम्हाला? मानसी कुठे आहे? कुठे आहे मानसी? सर मानसी टॉयलेट मध्ये. शांती शांती. अगं तू अगं कोण आलाय आपल्याकडे? रंगराव आपल्या सिद्धार्थच्या जाभई बापूंच्या ऑफिसात काम करतात त्यांच्या बरोबर. उठ उठ उठ. तेच काय बावळटल्यासारखी. उठ उठ. त्यांना बसायला खुर्ची नाही. काय घडलंय ते सांगणार आहेस का सिद्धार्थ तुम्हाला? तू तू माझ्यावर का चिडलायस? तू माझ्याशी बोलणार नाहीयेस. ओके मग मी पण तुझ्याशी बोलणार नाहीये. बसणार रंगाराव. बस. Mr. Sridhar Nayak? Nantar, please. Can you give me 2 minutes, please? Nantar, Nantar, atta nahi. My name is Pai. Suresh Pai. Okay, later. 2 minutes, bhakta paajit, sir, please. I'm from the ATS, sir. Anti-terrorist squad. You are under arrest. Kasha sati? RDX smuggling. Anthony dilela statements amchakade pochle. Tumche terrorist barobar se telephonic conversations, documents, etc. Warrant hai tumchyakade? Yes. Tula maahiti aahe tu konashi boltoyes? रंगराव साहेब जे काम आपली मिनिस्ट्री करू शकली नाही ते काम एका मुलीनं करून दाखव. अभिनंदन अभिनंदन. यात अभिनंदन करण्यासारखं काही नाहीये. मी फक्त सिद्धार्थचं राहिलेलं काम पूर्ण केलं. मिसेस मानसी सिद्धार्थ देसाई तुमचा एक गैरसमज झालाय तो जायच्या आधी दूर करतो. तुला वाटलं तू माझ्याशी बुद्धिबळ खेळतेस. चूक. तेवढी तुझी झेपच नाहीये.
तू जे खेळलीस तो फक्त एक भातुकलीचा खेळ होता. आम्ही परत येऊ, नक्की येऊ. तोपर्यंत शिकून घे बुद्धिबळ. जय हिंद. तुझं काम मी पूर्ण केलंय सिद्धार्थ. पण मी एकटी हे करू शकली नसते. तू होतास माझ्या सोबत सतत. तू जगत होतास सिद्धार्थ माझ्या मनात. तू हरवलंयस या गिधाडांना. मानसी अगं सिद्धार्थ. सिद्धार्थ डोकं फिरलंय. हाय मानसी. हाय सिद्धार्थ. सिद्धार्थ काय काय करावं लागलं नाही आपल्याला. नसलेल्या लोकांना घडवावं लागलं. एक वेगळंच विश्व उभं करावं लागलं. कशी होती रे ही सोनिया दिसायला. घारेडू गोरा रंग लांब केस. तू नव्हतास पण तरीही तुझ्या असण्यानं त्यांच्यावर मात केली. तू जिंकलास सिद्धार्थ. तू जिंकलास. या कामगिरीबद्दल तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. सरकारतर्फे एखाद्या पुरस्कारासाठी मी मला माझा सिद्धार्थ परत मिळू शकेल. रंगराव म्हणाले ते मात्र खरंच आहे. मी हा एक भातुकलीचा खेळ खेळत होते. नसलेल्या नवऱ्याला जगवत होते. त्याच्याबरोबर जगत होते. कधी कधी वाटतं बाबांचाच आजार मला झाला असता तर बरं होईल. किमान मला सिद्धार्थला बघता तरी येईल. जगासाठी नाही पण माझ्यासाठी तरी माझा सिद्धार्थ खरा असेल. Oh!
असा तुझी नावी नासरे।